मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, मागी गणेश जयंतीचा आजचा आपला दिवस दुसरा आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आपल्या इथे कार्यक्रम आहे, तो म्हणजे सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ वरळी मुंबई. तर आपल्या भावाचंच नाट्यमंडळ आहे, प्रथमेश मेस्त्री. तर आज तुम्हाला दशावतार आपला बघायला मिळणार आहे, तर पूर्ण दशावतार नक्की बघा. पूर्ण व्हिडिओज तर मी नाही टाकू शकत, थोडे थोडे काय काय मेन व्हिडिओज मी टाकेन, ते तुम्हाला बघायला भेटतील. बाकी त्यांचा मेकअप, त्यांची पडद्यामागची जी मेहनत आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. जसं जमेल मला त्याप्रमाणे मी तुम्हाला शूट करून नक्की दाखवणार, ते तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघाल पुढे यापुढे. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि मेन म्हणजे आता आपल्या बाप्पाची आरती होईल, त्यानंतर मग दशावताराला सुरुवात होईल. त्यांना नाश्ता वगैरे दिलाय, दशावतार पण आले आहेत आपले सगळे भाव लोक. तर आता आपण कपडे वगैरे चेंज करूया आणि मग भेटू. बोला गणपती बाप्पा मोरया. आजचा आपला दशावताराचा स्टेज बघा. हे बोल ना प्रदीपा, बोल ना. इकडे पोहे वाटप चालू आहे, पोहे वाटप, पोहे वाटप, पोहे वाटप. कांदे पोहे आशिषच्या लग्नात ये आए 200 रुपये टिकट है.
हे 300 वाला आहे.
त्यांच्या तोंडावर काय केले म्हणजे अजून देऊ नाही त्यांच्याने पैसे बाबा ते का केव्हा भात दिला सांगत हे करतल पत्खरे होईल हाय ना बाबा एखाद आहे जमन दिय तू लाय भात खायचं आणि पत्खर बोल बोक नाही बोलले का बाका कसं तरी वाटत सगळं हाडलोय सगळं हाडलोय आंब्याचे टाळे सुद्धा हाडलोय माटी अशी बांधावी माटी अशी बांधावी चार लोक येऊन पहिल्यांदा माटी बघू मग गणपती कडे बघू माटी हाडला त्याचे एक एक वाटे करून बांधा मग आधी मी काय म्हणतो Thank you.
बाबा रे ए आता काय घेतलंय मी गणपतीची भक्ती करायची सांग काहीतरी
त्या सरावतून. अरे असे आहेत तरी किती तुझे भरपूर आहे भरपूर आहे. ए मला सोड रे. Thank you.
शिवस्मृती बालमित्र मंडळ, शिवस्मृती बालमित्र मंडळ यांनी आमच्या सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळाला आज हा महोदर गणेश नाट्यप्रयोग सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि तुम्हा सर्व गणेश साळकर यांनीही आम्हाला खूप इथे मदत केली आणि हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी त्यांचे खूप मोलाचे कार्य होते. सो त्यांचे आणि तुमचे साऱ्यांचे आभार मानून हा नाट्यप्रयोग संपला अशी मी. मित्रांनो, तुम्ही बघितलं आपला दशावतार झाला आहे, पॅकअप, तिथे पॅकअपचं काम चालू आहे. मित्रांनो, दशावतारावाल्यांना वगैरे सर्वांना सोडून झालं आहे, पॅकअप झालं पूर्ण, नाश्ता वगैरे त्या लोकांना दिला परत आणि आता घरी आलो. आता वाजले आहेत रात्रीचे 1:30, तर आता जेवायची तयारी. जेवायची तर इच्छा नाही, वेळ निघून गेली की जेवायला होत नाही. आणि दशावतार खूप छान होता. सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे खूप खूप आभार. त्या लोकांनी विनंतीला मान देऊन आपल्या इथे चाळीत आले. सर्वजण खुश आहेत कारण सर्वांचं मनोरंजन भरपूर झालं आणि एकदम जबरदस्त असं नाटक सादर केलं त्या लोकांनी. तर संपूर्ण दशावतार मंडळाचे खूप खूप आभार. आणि खूप छान वाटलं. आजचा माहोलच वेगळा झाला होता, पूर्ण कोकणातले असल्या कारणामुळे त्यांनासुद्धा भरपूर मजा आली आपल्या इथे नाटक सादर करण्यासाठी. ते लोकं पण सांगत होते की आम्हाला स्वतःला खूप मजा आली. तर आणि आता जेवायला वगैरे जातो, बघू थोडंसं खावं तर लागेल. आणि आज मला जास्त काय बोलायला भेटलं नाही कारण थोडासा धावपळीत होतो मी, थोडासा, जास्त नाही, थोडासा. आणि मेन म्हणजे मी बॅक साईडला होतो त्यामुळे मला काय जास्त शूट घ्यायला आलं नाही. थोडेफार यामध्ये मी शूट घेतले ते म्हणजे मी आदूला सांगितलं होतं की व्हिडिओ शूट काढून ठेव. मी तिकडनं इशारा केला की इकडे आदू व्हिडिओ शूट करायचा, तर असे त्याने व्हिडिओ शूट केले. ते क्लिप तर मी यात टाकल्याचे तुम्ही आता बघितलेत. तर सर्वांचे खूप खूप आभार. आणि अजून आता पुढचे 3 दिवसाचे व्लॉग आपले येणार आहेत. उद्याचा मुश्किल नाही येईल कारण की उद्याचा आपल्या चाळीमध्ये रेकॉर्ड डान्स आहेत, तर रेकॉर्ड डान्समुळे शक्य होणार नाही ते कारण आपलं कॉपीराईट क्लेम किंवा कॉपीराईट स्ट्राईक बसू शकतं. त्यामुळे आपण उद्याचा दिवस आय थिंक स्किप करू. आपल्याला जायचं आहे तुंगगावच्या महाराजाच्या आगमनाचा देखील आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर आपण डान्स बघायला येणार, पण मी जास्त करून टाकणार नाही. जर तुम्हाला बघायचेच असतील इंस्टाग्राम स्टोरीवरती मी टाकेन, तिकडे जाऊन तुम्ही डान्सचे व्हिडिओ बघू शकता. आणि 22 जणांनी डान्स घेतले आहेत उद्या आपल्या इथे, तर उद्यासुद्धा असाच लेट होणार आहे. 2 दिवस कंटिन्यू 1-1:30 वाजेपर्यंत प्रोग्राम चालू होता आपल्या इथे. आता उद्याचा पण तसाच होणार कारण 22 डान्स म्हटल्यावरती वेळ तर लागणारच आहे. आणि चला तर आता मग जास्त वेळ घेत नाही तुमचा, तर जास्त काय बोललो नाही मी आज व्लॉगमध्ये, तर माफी असावी. कारण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा, बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.